विचित्र विराट, तो डीएनए तन्वीशी मॅच झालाय हे विचित्रच आहे. पण तुम्ही हा विचार करून स्वतःला त्रास करून का घेताय? असं कसं म्हणताय पूर्ण? तो मृतदेह कोणाचा होता हे कळायला नको का आपल्याला? समजा कळलं तर पुढे काय करणार होत आपण? अहो ती बाई कुणिका असते ना, आपल्यासाठी आनंदाची हीच गोष्ट आहे की ती प्रतिमा नव्हती. पण पूर्णाजी, त्या बाईचा डीएनए तन्वीशी मॅच कसा झाला हे आपल्याला समजायलाच हवं ना. अरे पण ते म्हणतायत ना की ती नर्स चुकीची वागत होती म्हणून, मग तिने हे पैशासाठी केलं असेल किंवा इतर काहीतरी कारण असेल. हे बघ, त्या नर्सला मिळायची ना ती शिक्षा मिळेल. आपण प्रतिमा आल्याचा आनंद बिघडवून कशाला घ्यायचा त्यामुळे? करेक्ट, 100% बरोबर आहे पूर्णाईच, अगदी बरोबर आहे. हो बाबा, आणि नर्स बिर्स तर जाऊ द्या ना, आई परत आली आहे ना, हेच खूप आहे आपल्यासाठी. रविराज, आपण असं समजूया की एखाद्या बेवारशी मृतदेहावर आपण अंत्यसंस्कार केले, आपल्याला त्याचं पुण्यच मिळेल. कदाचित त्या पुण्यामुळे सुद्धा आपली प्रतिमा परत आली असेल. खरं आहे. हे बघ रविराज, मला तुझं म्हणणं पटतंय, पण आता हे सगळं विसरून जा ना. आता प्रतिमाची स्मृती परत कशी आणायची याचा आपल्याला विचार करायला हवा. भाऊजी, बहिणींची स्मृती परत यावी म्हणून साईने खूप छान कल्पना काढली. बर, ते मला तू जाताना सांगशील का? हा सुमन, चल आपण निघूया. अहो काकूंना थांबू द्या ना, आम्ही आज अंताक्षरी खेळणार आहोत. हो हो, नाही मग बरंय, तिथं नाही येते. ती एकदा गायला लागली ना की कानात बोळे घालतात शेजार पाजारचे. काय हो, खरं काय नागराज भाऊजी, असू द्या हो वहिनी, पुन्हा केव्हा तरी, तसंही घरी खूप काम पडले. पूर्ण येते हापी असतीस तर बरं वाटलं असत ग. परत केव्हा तरी चला निघूया आपण.